आहे आणि या अडथळ्याला दूर करण्यासाठी कैलास पोरजी बॉलिंग मार्कवरती राऊंड द विकेट. ओ बॉल उडवला समोर वी शेपला लॉंग ऑनच्या वरून आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा येतो षटकार. सह्याद्री खर तर प्रतिष्ठान पुरातन मर्यादित न राहता आज ही फॅमिली झाली आहे आणि खर तर आज 200 अधिक दुर्गरक्षक या प्रतिष्ठानचे सदस्य झालेले आहेत. टोटल हिंदुस्थानामध्ये तब्बल 70,000 लोक यावेळेस मात्र पहा अपील झाली आहे. पंच दर्शवत आहेत की लक्सटिक सोडून चाललाय बॉल. एसट्यांच्या मागे सुभाष ठाकूर थोडेसे उशिराने आले परंतु त्यांची अपील ही लक्षवेधी होती कारण पंचांना असं वाटलं होतं बॉलरला की इथून मात्र पंच काहीतरी पॉझिटिव्ह सिग्नल मिळतील देतील परंतु सिग्नल थोडासा बॅटर फेवर मध्ये जाताना पाहायला मिळाला. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा कैलास पोरजी तयार. योगेश पवार यांच्या समोर बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केला गॅप मधून काढला बॉल डीप कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी धावत आहेत. आउटफील्ड स्लो आहे तोपर्यंत मात्र 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जातील. गुड स्टॉप. 2 फिल्डर त्या ठिकाणी धावताना पाहायला मिळाले अजय कोळी आणि त्यांच्या सोबतीने सिंगल डबलचा खेळ या ठिकाणी मात्र सुरू असलेला पाहायला मिळतो. कैलास पुन्हा एकदा आयटम राऊंड द विकेट. योगेश साडी यावेळेस उडवलाय परफेक्ट मिडल करतो बॉलला पाठवून दिलाय सरळ मिड विकेटच्या वरून 6 रन करिता या ओव्हर मधला आलेला षटकार नंबर 2. राज शिवाजी राज संभाजी भोगे शूरवीर राज भोगे शूरवीर फते खाना लाव मारील ज्ञानी रामजद किल्ल्यावर फते खाना लाव मारील ज्ञानी रामजद किल्ल्यावर. अनेक मोहिमा आज दुर्गरक्षणासाठी राबवल्या जातात. प्रत्येक गड किल्ल्याचं संवर्धन करणं आज जे खरं तर सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे परंतु सरकारची जबाबदारी आज आमचे हे दुर्गरक्षक पार पाडतात आणि खरं तर याच दुर्गरक्षकांमुळे आज या संपूर्ण महाराष्ट्रातील गडकिल्ले आहेत ना ते स्वच्छतेने नांदत आहेत डौलाने अभिमानाने उभे आहेत कारण त्यांचं संरक्षण करणं हे खऱ्या अर्थाने सरकारचं जे काम आहे ना ते मात्र दुर्गरक्षक करतात. संरक्षण करा तटबंदी मजबूत करणं आता गरजेचं आहे कारण 350 वर्षांपूर्वी महाराजांच्या काळामध्ये बांधलेले गडकिल्ले आजही त्याच थाटात उभे असलेले पाहायला मिळतात परंतु संवर्धनाअभावी त्यांची झालेली दुरावस्था आज आम्हाला बघवत नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 18 for none. 18 वरती एकही विकेट गमावलेलं नाहीये. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होतील ते म्हणजे नितीन कोळी. पहिल्या ओव्हरमध्ये कैलास पोरजी यांना आपण पाहिलं परंतु त्यानंतर नितीन कोळी यांच्या हातामध्ये बॉल समोर डावकरी आताचा फलंदाज दीपक ऑन स्ट्राईक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉलचा टर्न झाला आहे सिंगल पूर्ण केली जाते दुसऱ्या रनचा कॉल देण्या अगोदर थांबवलंय. दोन्ही डावकरी आताचे फलंदाज अगदी समोरासमोर आल्यानंतर क्षेत्ररक्षकांची त्रेधा तिरपीट उडत नाही कारण राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन ज्यावेळेस मैदानात असतं ना त्यावेळेस बॉलर द्विधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळतो. बॉलिंग कोणत्या साईडून करायची कोणत्या टप्प्यावरती बॉलिंग करायची काय लेंथ असायला हवी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा प्रत्येक बॉल मागे करावा लागतो कारण कोणता फलंदाज किती आतमध्ये सफल होईल हे सांगणं फार कठीण आहे. ऑप्शन पासून बराचसा बाहेर जाणारा बॉल पंच बाहेर निघालेत आणि या बॉलला स्वयं ठरवलं जाईल. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा 1 धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते. चला व्हाईट बॉल आहे नो आर्ग्युमेंट्स. विनंती आहे पंचांशी वाद करू नका पंचांचा निर्णय अंतिम आहे.
हनुमान नाईक या वेळेस मात्र पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या विभागातील एक दमदार आवाज, समालोचक आणि त्याचबरोबर पंचांची दुहेरी भूमिका या स्पर्धेमध्ये त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. आणि रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे ते सदस्य सुद्धा आल्या आल्या त्यांनी मात्र नक्की कळवलं की भेट आपली कधी झाली नव्हती, परंतु आज या स्पर्धेच्या निमित्ताने का होईना पहिल्यांदा भेट झाली आहे. नावं एकमेकांची ऐकून असल्या कारणाने ओळख होणं सोपं होतं. यावेळेस पहा कार्पेट स्ट्रोक शॉर्ट कव्हरला दादा भोईर त्या ठिकाणी पाहायला मिळाले. सिंगल पासून रोखलंय, सिंगल घेण्यापासून मात्र थोडस दूर ठेवलंय. योगेश पवार या आक्रमक फलंदाजाला रोखावं कसं हा प्रश्नचिन्ह आहे हिमांशु इंटरप्राइजेस टीम समोर. यावेळेस पहा कव्हर ड्राईव्हचा फटका, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाहीये आणि त्याच्यावरून खेळलेला स्ट्रोक देऊन जाईल टीमला चार धावा चौकार. चार धावा आल्यात, किती वेळ शांत ठेवाल या खेळाडूला, कारण आक्रमकतेचं दुसरं नाव म्हणजे योगेश पवार. आज अनेक स्पर्धांमध्ये अर्धशतक, अनेक स्पर्धांमध्ये शतक झळकावली त्या खेळाडूने. गॅप मधून काढल्या बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला संतोष म्हात्रे बॉल पर्यंत पोहोचतील तोवर मात्र दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवला आणि दोन मिळतीलही. दोनच्या मदतीने टीमची टोटल आता वेगाने पुढे चालली आहे 26 ऑन द बोर्ड. विकेट अजूनही गमावलेला नाहीये. जमेची बाब आहे, ऍडव्हान्टेज या गोष्टीचा घ्यावा लागेल या दोन्ही फलंदाजांना. पुढचा बॉल यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा गॅप मधून काढला बॉल. दादा भोईर बॉल मागे धावत आहेत, परंतु बॉल आणि क्षेत्ररक्षकाच्या लागलेल्या रेस मध्ये विजय होतो बॉलचा. बॉल सीमा पार, हा येतो आणखीन एक चौकार. आज तब्बल 8 संघांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवलाय. योगेश पवार साठी आजचा दिवस खर तर लकी फॅक्टर आहे, लकी दिवस, नवीन वर्षाची नवीन सुरुवात. अतिशय दमदार ऑन साईडला खेळला बॉल, मिड विकेटला फिल्डर आहे. कैलास पोर्जी बॉलवर पोहोचेल तोपर्यंत मिळेल सिंगल, नॉट डन मोर. आणि या एकाच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आता 31 घरामध्ये. दुसरं षटक या ठिकाणी मात्र झालंय समाप्त. दोन षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या आहे धावफलकावरती 31-0. चला वेळ घेऊ नका जास्त, टाइमपास थोडस कमी करा आणि लगेच क्षेत्ररक्षण लावा. नितीन दादा प्रत्येक ओव्हर नंतर आम्ही आपल्याला विनंती करतोय की टीम मीटिंग नका घेऊ. तर अष्टविनायक जोहे संघ या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर उपस्थितीची नोंद करा आपण, कारण यानंतर जिंकणारा संघ हा तुमच्यासोबत खेळणार आहे या स्पर्धेमधली मॅच नंबर 2 ची सेमीफायनल. योगेश पवारचा आपण मात्र उल्लेख करत होतो. योगेश पवारने आजच्या दिवसामध्ये भरपूर काही दाखवलं, चांगले फटके, कशा पद्धतीचे कव्हर ड्राईव्ह असायला हवे, कशा पद्धतीचे स्वीप असायला हवं, विशेपमध्ये कशा पद्धतीचे फटके यायला हवे, डिफेन्सिव्ह पद्धतीचे फटके कशा पद्धतीने यायला हवे. आणि हे सगळं करता करता कधी दोन अर्धशतकं पूर्ण झाली हे कळलं सुद्धा नाही. पहिल्या मॅचमध्ये 18 बॉलमध्ये 67 धावांची बहारदार खेळी आणि त्यानंतर 15 बॉलमध्ये 54, एकूण 121 धावा दोन मॅचेसमध्येच पूर्ण केल्यात आणि या मॅचच्या आता धावा अजूनही ॲड होणं बाकी आहे. दादा भोईर येतात बॉलिंग मार्कवरती 40+ कोलवाडी टीमकडून आणि या टीमसाठी दादा भोईर यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे, कारण या वर्षीच्या RPLमध्ये त्यांना उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार मिळाला आणि ते मात्र या ठिकाणी या योगेश पवारसारख्या स्टँडर्ड आणि क्वालिटीफुल बॅटरसमोर कशा रीतीने बॉलिंग करतील याची उत्कंठा आहे. ऑन द बॉलिंग मार्क राईट आर्म राऊंड द विकेट आणि समोर लेफ्ट हँडेड बॅटर योगेश पवार तयार. यावेळेस अगदी सहजतेने बॉलला उडवलाय पवार की पावर या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली बॉल सीमा पार हा षटकार. होता बाबू छत्रपती मुघलांना त्यांची भीती, भले भले मी आले किती गेले त्यांना शरणागती. मर्द मराठा गर्दन उठला शिवबाच्या प्रभावाला, मर्द मराठा पेटून उठला शिवबाच्या प्रभावाला.
पहिल्याच बॉल वरती षटकाराने स्वागत केले बॉलिंग बॉलर दादा भोईर यांचं आणि हेच अपेक्षित होतं टीम जिते विभागाला। समीरा निधी इलेवन जिते विभाग संघ मात्र आज सकाळपासून सर्वाइव करताना पाहायला मिळाला। प्रत्येक मॅच मध्ये चांगला खेळ योगेश पवारचा दाखवतोय तो स्वतः बॅटिंग वरती असताना। त्यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कैलास पोरजी बॉल पर्यंत पोहोचण्यास असक्षम राहिले आणि बॉल चाललाय सीमा पार चौकार। भल्या भल्याची हातभर फाटी मर्द मराठा जनावाला, भल्या भल्याची हातभर फाटी मर्द मराठा जनावाला। चांगलं कलेक्शन आहे डीजे ऑपरेटर गोल्डन डीजे यांच्या अर्थ माध्यमातून आज सकाळपासून आपण शिवरायांचे चांगले संगीत ऐकायला मिळतंय। कारण केवळ एकच आहे रिझन त्याच्या मागे, सह्याद्री प्रतिष्ठानचं खऱ्या अर्थाने या स्पर्धेवरती असलेलं वर्चस्व आणि समीर दादांचं असलेलं सहकार्य, त्याचबरोबर दत्तगुरु क्रिकेट क्लब। यावेळेस समोर खेळला इनसाइड आउटचा फटका, अगदी सहजतेने बॉलला पाठवून दिलंय एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सहा रन करिता। इट्स हाय अँड हँडसम सिक्सर। चौदा बॉल मध्ये 45 धावसंख्येवरती खेळतोय, तिसरा अर्धशतकाच्या अगदी उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय योगेश पवार। दादा भोईर राईट आर्म ओवर द विकेट, डिफेन्सिव्ह पद्धतीने सन्मान दिले, बॉलला ऑन साइडला पाठवलंय, एक रन पूर्ण केले, दुसऱ्या रनचा कॉल चालवलाय, दोन रन मिळतीलही, गुड रनिंग बिटवीन द विकेट, हीच अपेक्षा आहे। प्रत्येक बॉल मागे काही ना काहीतरी वेगळेपण करण्याचा प्रयत्न योगेश पवार मैदानामध्ये सातत्याने करतो आणि आजही तीच दमखम या ठिकाणी दाखवतोय। डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरती जे खऱ्या अर्थाने भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर या अकॅडमीचा फिल्डिंग कोच म्हणून मी जागा का बनवली आहे, एक उत्तम क्रिकेटपटू उत्तम रणजीपटू म्हणून या पेन विभागाचं नेतृत्व आज मी महाराष्ट्रभर करतोय। शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला उडवलाय, या स्पर्धेतला सलग तिसरा अर्धशतक पूर्ण करतोय योगेश पवार। छत्रपती शिवाजी राजे नावाचे दैवत होते महान, छत्रपती शिवाजी राजे नावाचे दैवत होते महान, छत्रपती शिवाजी राजे नावाचे दैवत होते महान, छत्रपती शिवाजी राजे नावाचे दैवत। आज दहशत आणि दरारा काय असतो ना ते मात्र या पेन विभागाने पाहिलंय, कारण एक स्टँडर्ड क्वालिटीचा खेळाडू आज उत्तम दर्जाचा खेळ या वढावच्या मैदानावर दाखवतोय। आणखीन एक शॉट ऑफ लेन डिलिव्हरी ऑन साइडला पुलचा फटका, बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या वरून सारण करिता, आणखीन एक दर्जेदार षटकार सारण। सलग दोन षटकारांच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पुढे सरकताना पाहायला मिळाली, टीमची टोटल जाऊन पोहोचली 61 धावा आणि त्यातील 59 धावा या योगेश पवारच्याच आहेत। फक्त दोन धावा या टीमच्या खात्यामध्ये जातील, सहा षटकार चार चौकार आतापर्यंत योगेशने आपल्या इनिंग मधून पूर्ण केलेत आणि ही खऱ्या अर्थाने योगेशसाठी सर्वात मोठी इन्कम असेल या क्रिकेटमधून, कारण सलग तीन अर्धशतक कोणत्या स्पर्धेत त्याने झळकावली आहेत असं वाटत तर नाही, कारण वार्तालाप आपण त्याला त्याच्यासोबत नक्की करू मॅच झाल्यानंतर। कारण उत्तम दर्जाचा क्रिकेटर ॲज अ लेदर बॉल क्रिकेटर, ॲज अ टेनिस बॉल क्रिकेटर म्हणून त्यानेच एक जागा बनवली आहे ना या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, उल्लेखनीय कामगिरी त्याची राहिली आहे। तीन षटकाचा खेळ संपला, 61 धावा धावफलकावरती आणि बॅक स्टेज दत्तात्रय सर आम्ही हीच चर्चा करत होतो की हिमांशू इंटरप्रायझेस आणि जिते विभागाची ज्यावेळेस मॅच लागेल त्यावेळेस हिमांशू इंटरप्रायझेस टीमसाठी त्यांच्या प्रवासातील सगळ्यात मोठा अडथळा जो असेल ना तो योगेश पवार, जर योगेश पवारची विकेट लवकर मिळाली तर हिमांशू इंटरप्रायझेस टीम ही मात्र सर्व्हाइव्ह करू शकते, परंतु विकेट तर मिळाली नाही आहे आता, मात्र फक्त जो प्रवास आहे तो कसा तरी पूर्ण करायचा आहे या पहिल्या इनिंगचा, मग त्यानंतर तुमचे बॅटर
मग त्यामध्ये अजय कोळी असतील, स्वतः दादा भोईर असतील, त्यानंतर कैलास पोरजी, संतोष म्हात्रे. ही जी एवढी मोठी अनामत, एवढी मोठी फळी आहे ना, ती तुम्ही शो करणं गरजेचं आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळला फटका कैलास पोरजीच्या डोक्यावरून बॉल निघून गेला आहे. सरळ सहा धावांकरिता योगेश थांबत नाहीये तर मी का थांबव हे दर्शवणारा षटकार. युवरायांचा पाठीशी तलवारीच्या मुठीशी आम्ही कोलतो जीवाशी कणकोटांच्या सेवेशी. उघडी मर्दांनी माघारी हट्टायचा नाही, नूर छातीचा भरलेला सुटायचा नाही. रूपा पठाण्याचा मराठी पाण्याचा लेऊन अटायचा तर बोल 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 बोल. अशा पद्धतीचे बॉल जर पडतील ना तर मात्र हेच चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र पहा अपील तर झाली होती, उंची जास्त आहे या बॉलला, लेग बायशे रन मिळणार एक, आणि या एकच्या मदतीने टीमची टोटल आता धावपळा करते 68 आणि स्ट्राईक मिळते योगेश पवारला. 59 धावांवरती तो खेळतोय, 67 धावांचा त्याचा या स्पर्धेतला विक्रम आहे. तो विक्रम मोडीत काढील का याची आता प्रतीक्षा लागली आहे. तमाम प्रेक्षकांची मन जिंकणारी खेळी खेळतोय योगेश पवार. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका खेळला, गॅप मध्ये दोन फिल्डरला छेदून भेदून बॉल चालला सीमा पार, वन बाउंस चौकार. चौकार आला आणि चौकाराने धावसंख्येला मात्र आणखीन वेगाने आणखीन झपाट्याने पुढे नेलंय. टीमची धावसंख्या 72 जाऊन पोहोचली आहे. बॉल बाकी आहेत अजूनही 3 आणि धावसंख्या 72 जाऊन पोहोचली आहे. 18 बॉलमध्ये 67 धावांची इनिंग पहिल्या मॅचमध्ये होती, आता 18 बॉलमध्ये 63 खेळतोय, अजून 3 बॉल बाकी. आखूड टप्प्याचा बॉल गॅपमध्ये, पुन्हा एकदा तोच क्षेत्र निवडलाय जिथे फिल्डर नाहीये तिथे फटकेबाजी करणं हे योगेशला अगदी सहजतेने जमतं. त्यामुळेच की काय पारंगत झाला या सगळ्या क्षेत्रामध्ये चौकार येतोय. चार चार आणि चार, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस मात्र पहा गती परिवर्तन, दिस इज व्हेरिएशन अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरिएशन. या क्षणाला या बॉलची गरज होती, दबाव रिलीज करणारा बॉल होता. खर तर गोलंदाज मानसिक दबावातून जाताना आपल्याला पाहायला मिळाला. ज्यावेळेस योगेशने आक्रमण केलं, ज्यावेळेस फलंदाज दीपकने आक्रमण केलं, परंतु आता शेवटचा बॉल काय घडेल. गती कमी करून टाकला बॉल, ऑन साइडला टर्न केले, 1 रन पूर्ण केले, दुसऱ्या रनचा कॉल दिला जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवला, रनआउटची शक्यता नाही, 2 रन मिळतील. तिसऱ्या रनसाठी या ठिकाणी कॉल दिला गेला होता परंतु थांबली आहे. इथे ही इनिंग आणि या इनिंगला समाप्ती मिळते. ती धावसंख्या 78 धावांचं लक्ष आहे. परंतु सर्वांना मी विनंती करेन, योगेश पवारची खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेल. 3 अर्धशतक योगेश दादा, कॅमेऱ्याकडे बॅट उंचवून द्या आणि दाखवून द्या आजही मी ती दहशत घेऊन पुन्हा एकदा मैदानात उतरू शकतो आणि सलग 3 अर्धशतकांच्या खेळीसहित आमच्या जिते विभागाला पुढे नेऊ शकतो. क्या बात आहे, लाजवाब खेळी, बहारदार परफॉर्मन्स. आणि या परफॉर्मन्सने मात्र आज सर्व प्रेक्षकांची, तमाम आमच्या लाडक्या पाहुण्यांची मनं जिंकून घेतली आहेत. बॅट जर आपण पाहिली ना, संस्कार स्पोर्ट्सची बॅट मात्र ते वापरतात आणि आजही ते ब्रँड अँबॅसेडर आहेत. म्हणूनच की काय एक वेगळी ऊर्जा त्या नावामधून मिळते. संस्कार या शब्दात भरपूर काही सामावलं आहे, फक्त त्या शब्दाचा अर्थ गुगलवरती न शोधता स्वतःच्या अंतर्मनातून शोधा, या शब्दाला भरपूर किंमत आहे. 4 षटकांचा खेळ संपला, टीमची धावसंख्या 78-79 टार्गेट आणि या 79 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करताना किती चढ उतार हिमांशु इंटरप्रायझेस कोलवाडी टीमला करावे लागतील, किती अडथळे येतील, की हा मार्ग अगदी समृद्धी महामार्गासारखा सोपा होऊन जाईल हे मात्र पाहणं उल्लेखनीय राहील. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा दत्तगुरु क्रिकेट क्लब वढाव यांच्या माध्यमातून आयोजित आदरणीय समीरदादा म्हात्रे पुरस्कृत सह्याद्री चषक 2022 या सेकंड इनिंग मध्ये आपण ऐकूया पुनश्च एकदा या वाशी पेन विभागाचा हक्काचा आवाज दत्तात्रय म्हात्रे सर यांना सेकंड इनिंग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद हर्षलजी मडवी.
खरतर आपण पाहतोय अनबीटेबल अनस्टॉपेबल मिस्टर परफेक्शनिस्ट योगेश पवार याची बॅटिंग पाहिली. सलग 3 इनिंग मध्ये अर्धशतक झळकावलेत आज योगेश पवार यानं आणि खऱ्या अर्थानं मंत्रमुग्ध केलं. संध्याकाळची वेळ अनेक क्रीडा दर्शक या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आणि याच दरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत सह्याद्री प्रतिष्ठान पेंटचे उपाध्यक्ष आदरणीय रोहितजी केणे यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सन्मान करीत आहोत. मी आदरणीय नरी भोईर सर यांना मी विनंती करतोय साहेबांचा आपण यथोचित सन्मान करावा. आदरणीय नरी भोईर सर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते. सह्याद्री प्रतिष्ठान पेंटचे उपाध्यक्ष रोहितजी केणी यांचा आपण यथोचित सन्मान करावाच. मायेची उबदार शाल धन्यवाद. आणि याच दरम्यान शिवतेज युवा फाउंडेशनचे सर्वे सर्वा अर्थात हेमंत पाटील यांचं शुभागमन आमच्या या व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत. या हेमंतजी पाटील आपण आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. धन्यवाद. खरं तर हेमंतजी पाटील समालोचकांसाठी एनर्जी ड्रिंक आहे कारण कालचा दिवस संपलेला आहे आपला. आणि पंचांसाठी समालोचकांसाठी खास करून समालोचकांची आणि पंचांची एवढी काळजी घेतली त्याबद्दल हेमंत पाटील आपलं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. याच दरम्यान या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावर MD फायरचे ओनर सन्माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत. आपण कुठेतरी प्रेक्षकांमध्ये आहात, विनंती करतो आपण आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. तर जाऊया मॅच कडे. पेंट पूर्व विभाग आणि हिमांशु एंटरप्राइजेस कोळवाडी या दोन संघांच्या दरम्यान ही लढत पाहायला मिळते. फार मोठं लक्ष ठेवलं गेलेलं आहे हिमांशु एंटरप्राइजेस या टीम साठी. एकोणऐंशी धावांचं टार्गेट आहे. फार मोठं लक्ष आहे. लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीनं केलं जाईल. पहिला बॉल अक्षरशः खोदून काढला. यावेळी मात्र ऑन साईडला टर्न केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. थोडंसं फंबलिंग झाल्यानंतर दुसरी धाव लगेचच चोरण्याचा निर्णय घेतलाय कारण दोन्ही खेळाडूंना माहिती आहे. एकीकडे अजय कोळी ज्या खेळाडूकडून आपण पाहिलंय RPL मध्ये याच खेळाडूनं फार मोठा धमाका निर्माण केला होता. 100 पेक्षाही जास्त रन ज्या खेळाडूच्या नावावर राहिलेले आहेत ते अजय कोळी नॉन स्ट्रायकरला. तर संतोष म्हात्रे एक काळ प्रचंड गाजवलं या खेळाडूने आणि 40+ या टीम मधून खेळत असताना देखील तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. दीपक पाटील गोलंदाजी मार्कवर. हा बॉल त्याला मात्र पाठवून दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल जातोय आर पार सीमा पार. हे उत्तुंग सह्याद्री षटकार. यस धन्यवाद DJ. आपण पाहतोय संतोष यांच्या बॅट मधून आला षटकार. अनस्टॉपेबल अनबीटेबल. आता पुन्हा एकदा योगेश पवारनी जी इनिंग साकार केली. मिस्टर परफेक्शनिस्ट लेदर क्रिकेट टेनिस क्रिकेट प्रचंड मोठा अनुभव. आज संतोष म्हात्रे यांच्यावर जबाबदारी आपल्या टीमला इथे सर्वाईव्ह अर्थात वाचवायचंय जरूर. स्टिकर एंडचा फटका यावेळी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज दीपक पाटील बॉलला कलेक्ट करतायत. तोपर्यंत हा डॉट बॉल येतोय. फार मोठं लक्ष या ठिकाणी सेट केलेलं आहे. आपण जर पाहिलं तर सन्माननीय मंगेशजी दळवी साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे.
आणि खरं तर प्रेम दाखवलंय सन्माननीय मंगेशजी दळवी साहेब यांनी आमच्या समीर दादांवर. मनपूर्वक आभार सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं साहेब. आणि त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय मिलिंदजी पाटील साहेब, भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा चिटणीस यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर सन्माननीय गोरखनाथ पवार सॉरी पाटील हे देखील ग्रुपग्राम पंचायत वाशीचे विद्यमान सरपंच, यांचं देखील शुभागमन आज या आमच्या मुख्य व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. तमाम मान्यवरांची मांदी आली आज या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी. आणि हे प्रेम आहे समीर दादांवर, ही फार मोठी स्पर्धा आहे. प्रत्येकजण या स्पर्धेला भेट देण्यासाठी आज या ठिकाणी येतोय. आणि खरं तर ही स्पर्धा लाईव्ह अनेक जण पाहत आहेत. आणि सन्माननीय DM म्हात्रे साहेब देखील ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत. आणि त्यांचं देखील या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. नक्कीच साहेब आपले देखील मनपूर्वक आभार आपण या ठिकाणी शुभेच्छा दिल्याबद्दल. खूप चांगला खेळ, बहारदार खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. एकीकडे आपण पेंड विभागातली टीम, एकीकडे समीरा निधी 11 जीते विभाग, तर दुसरीकडे आपण पाहतोय हिमांशु एंटरप्राइजेस पनवेलची टीम. तर आपण मैदानाच्या आतमध्ये दोन खेळाडू पाहतोय. एकीकडे आपण पाहतोय अजय कोळी, ज्या खेळाडूंना अक्षरशः यावर्षी रायगड प्रीमियर लीग गाजवली तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. तर नॉन स्ट्रायकरला नवोदित खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातील. बॅट्समन नेम नरेश. पहिला बॉल यावेळ मात्र अजय कोळी यांच्या बॅट मधून बॉल जातोय डीप स्क्वेअर लेग ला, क्लिअर करतोय बॉल सीमारेषा पार. येईल हा उत्तुंग षटकार. धन्यवाद DJ. अजय कोळी इज ऑन फायर. मागची इनिंग अजय कोळी यांची आठवा 6 दमदार षटकार त्यांच्या बॅट मधून आले होते. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर तयार आहेत. इथे मात्र आणखीन हाफ ट्रॅकर बॉल, त्याला केला पूल. पूल इज वंडरफुल, पॉवरफुल, सुपर डुपर. इथे मात्र येतो षटकार. योगेश पवार मिस्टर परफेक्शनिस्ट आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना इथे अजय कोळी अक्षरशः बरसलेत या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार राहतील अशोक गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र पहा चायनीज लेमन कट बॉल बॅटला स्पर्श करून गेल्यानंतर या ठिकाणी स्टंपला सोडून बॉल बाहेर जातोय. यष्टीरक्षक योगेश पवार बॉलवर येईपर्यंत डॉट बॉल जरूर येतोय. आणि अजय कोळी आज पूर्णपणे आत्मविश्वासपूर्ण खेळी करतायत, त्यांना माहिती आहे. फुल टॉस बॉल, चुकीला माफी नाही. बॉल जाईल सीमारेषा पार मिड विकेटच्या दिशेनं. येईल उत्तुंग सह्याद्री षटकार.
ने उचलले आणि आता एक वेगळ्या ढंगामध्ये अजय कोळी इथे नेत्रदीपक कामगिरी करत असताना एक प्रतिभावंत खेळाडू का म्हटलं जातं ते सांगण्याचा प्रयत्न करतो दाखवण्याचा प्रयत्न करतो. धावफलकावर धावा लागल्यात. आणखीन एक षटकार पहा आता मात्र याला कोण थांबवेल. धावा जर पाहिले आपण धावफलकावर 49 49 रन्स ऑन द स्कोर कार्ड. इथे मात्र बॉल जर आपण पाहिले सात बॉल आणि 30 धावांची अजूनही गरज आहे. सात बॉल 30 धावा काढल्या जातील का हिमांशु एंटरप्राइजेस कोळवाडी टीमच्या माध्यमातून. अशोक यांचा हा पुढचा बॉल इथे मात्र पहा स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे आणि विस्फोटक पारी अजय कोळी बॅक टू डगआउट. गिरशी खरी किरटा परी गिरशी खरी किरटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा कौला तारा तिमी रहरा करता शिवाजी राजा कौला तारा तिमी रहरा करता शिवाजी राजा. पूर्णपणे आशा अपेक्षा आकांक्षा या खेळाडूवर होत्या. तमाम क्रीडा रसिकांची नजर देखील या खेळाडूवर लागलेली होती. अजय कोळी वेल प्लेड खूप चांगली बॅटिंगचं प्रदर्शन आमच्या क्रीडा रसिकांना खरं तर मंत्रमुग्ध केलंय आणि त्यानंतर मात्र विकेटचं पतन. पण खूप कडवी झुंज या ठिकाणी समीरा निधी 11 जिते विभाग या टीमला देत असताना अजय कोळी त्यानंतर मात्र होतोय त्यांचा परतीचा प्रवास आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावर जाईल. अजूनही एक षटक म्हणजे 6 बॉलचा खेळ या ठिकाणी अजूनही शिल्लक असेल आणि एका षटकामध्ये 30 धावसंख्येची गरज. एक षटक 30 धावा आपण जर पाहिलं तर 5 षटकार या ठिकाणी ठोकले जातील का हा प्रश्नचिन्ह आहे. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये असे बरेचसे रेकॉर्ड आत्तापर्यंत लिहिले गेलेले आहेत. इतिहासाची पानं थोडीशी आपल्याला पुन्हा चाळून पाहावी लागतील आणि त्यानंतर एक नेत्रदीपक कामगिरी हिमांशु एंटरप्राइजेस या टीमला या मॅचमध्ये या आजच्या दिवसामध्ये जर सर्व्हाइव्ह करायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी फटकेबाजी करावी लागेल कारण येणारे बॉल असतील 6 आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. शेवटचा षटक पहिल्या बॉलवर या ठिकाणी आक्रमण सरळ पट्ट्यानं बॉल जातो लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तिथे आहे तोपर्यंत एक सिंगल ऍड होईल. सिंगलने काही फरक पडणार नाही. हिमांशु एंटरप्राइजेस या टीमला मोठ्या फटक्यांची आता मात्र गरज कारण आता मात्र बॉल असेल 5 आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. खूप चांगली स्पर्धा दैदीप्यमान आयोजन सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून खूप चांगली भूमिका या स्पर्धेसाठी आमचे दत्तगुरु ढाऊ टीमच्या माध्यमातून या ठिकाणी आणि तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत. कार्यपाठ विभागातली ही स्पर्धा 5 बॉल आणि 29 धावांची गरज. खूप चांगलं बॅटल या ठिकाणी रंगत असताना दोन खेळाडू एकमेकावर मात करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना आणि नेत्रदीपक कामगिरी सर्वच टीमच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये झालेली आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार राहतील. रामचंद्र हा बॉल पहा यावेळ मात्र फाईन लेगच्या झोन मध्ये बॉल जातोय सीमा रेषा पलीकडे येतोय चौकार. चार बॉल आणि 25 धावांची अजूनही गरज आहे. 4 बॉल मध्ये 25 धावा होतील का प्रत्येकाचं लक्ष लागले. लेफ्ट हँडेड बॅट्समन हवेची 7 आहे. इथे काय घडेल रामचंद्र यांच्या हातामध्ये बॉल आहे. नितीन कोळी आपण पाहतोय फाईन लेगला त्यांना मात्र तैनात करण्यात आलेलं आहे आणि थर्ड मॅनला सॉरी तैनात करण्यात आलेलं आहे. इथे मात्र फटका क्लासिकल फटका इथे मात्र पहा 6 धावांसाठी जातो बॉल सीमा रेषा पार येतोय सह्याद्री षटकार. जय जय महाराज
आपलं नशीब आजमावायचं आहे आणि त्यासाठी संघर्ष प्रयत्नांची पराकाष्ठा. आणखीन एक षटकार येईल का इथे पहा. बॉल वन बाउंस सी मारेच्या पार येईल हा दमदार चौकार. अष्टविनायक जो हे टीम आपण देखील यायचंय विनंती करतोय कर्णधाराला. पहा मॅच आता मात्र वेगळ्या रंगामध्ये पाहायला मिळतंय. आणखीन एक बॉल जाईल का. एलिमिनेशन जास्त आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडल्यानंतर दोन क्षेत्ररक्षक बॉलवर येतील. एकाकडून बॉल उचललं जाईल तोपर्यंत मॅचचं या ठिकाणी पहा निर्णय तुमच्या समोर लागलेला आहे. परंतु खूप चांगली मॅच, दर्जेदार मॅच दोन्ही टीम मध्ये जर पाहिलं तर आक्रमक खेळाडूंचा भरणा असलेला टीम आपल्याला एक पनवेल विभागातून बिलॉंग करते. हिमांश चोंटे प्राइजेस अर्थात आपण जर पाहिलं तर कोळवाडीवरून या ठिकाणी दाखल झालेत ही टीम. एकीकडे आपण पाहतोय समीरा निधी जिते विभागाची ही टीम आपल्याला पाहायला मिळते. योगेश पवार या मॅच मधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. योगेश पवार इज ऑन फायर आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं. आज विस्फोटक पारी योगेश पवार यांची आणि पवार की पॉवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. यस मॅचचा रिझल्ट या ठिकाणी लागलेला आहे. वेल प्लेड हिमांशु एंटरप्राइजेस. हार्ड लक बॅड लक परंतु या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात. खूप खूप आभार व्यक्त करतोय सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं आणि या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन्स समीरा निधी.